आपण करोना सदृश जी परिस्थिती आहे पुण्यामध्ये, त्या अनुषंगे पुणे डिव्हिजनमध्ये पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या सर्व ठिकाणी आपण गेल्या चार पाच दिवसापासून विगरज तपासण्या सुरू केलेल्या आहेत. आणि स्पेशली रिटेलर्स, रिटेलर्स जास्त किमतीने मास्क विकतात आणि बोगस सॅनिटायझर विकतात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, त्या अनुषंगाने हा स्पेशल ड्राईव्ह घेतलेला आहे. आणि त्यामध्ये सगळे औषध निरीक्षक हे रँडमली ठिकठिकाणी मेडिकल स्टोअर्सला जाऊन ते तपासण्या करतायत. आणि ज्या तक्रारी स्पेशली प्राप्त झालेल्या होत्या, त्या अनुषंगे काल आणि परवा अशा दोन दिवस आपण चार मेडिकलवरती कार्यवाही केलेली आहे. त्यामध्ये मेट्रो मेडिकल कर्वेनगर, ओम केमिस्ट गोखले नगर हे जास्त दराने मास्क विक्री करताना आढळले, तर त्याच्यामुळे त्या दुकानांना आपण बंद केलेलं आहे आणि त्यांना शोकॉज नोटीस घेऊन त्यांच्यावर आपण ती कार्यवाही करणार आहोत. त्याच पद्धतीने बोगस सॅनिटायझरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या नुसार महालक्ष्मी मेडिकल माळुंगे आणि न्यू पूजा केमिस्ट कोथरूड या ठिकाणी सुद्धा चौकशी केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी ते मान्य केलं की त्यांनी ते विनापरवाना उत्पादित असलेलं सॅनिटायझर्स बाजारातून खरेदी केले अननोन त्या व्यक्तींकडून आणि त्याची त्यांनी विक्री केलेली आहे, हे त्यांनी ॲडमिट केलेलं आहे. आणि त्या बेसिसवरती आपण त्यांचेसुद्धा दुकाने बंद केलेले आहेत आणि त्यांचा शोकस देऊन आपण पुढची कार्यवाही त्यांच्यावर घेत आहे. आणि अशा प्रकारे जर यापुढे सुद्धा कोणी मास्कची जास्त दराने विक्री करत असेल तर त्याच्यावर पण आपण सक्त कार्यवाही करणार आहोत. तसंच सॅनिटायझरच्या बाबतीत मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की सॅनिटायझर खरेदी करताना इवन केमिस्टने म्हणा किंवा गिरायकाने त्याच्यावर प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर आहे का आणि उत्पादकाचा कम्प्लीट पत्ता त्या ठिकाणी आहे का याची शहानिशा करून बिलामध्येच त्याची खरेदी करावी आणि बिलामध्येच त्याची विक्री करावी, जेणेकरून हे आपल्याला ट्रॅक करता येईल की हे जेन्युइन प्रॉडक्ट विकतायत का फेक प्रॉडक्ट विकतायत.